चलन शुद्धीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर आता सरकारची नजर गॅसच्या अनुदानावर पडली आहे. ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा ग्राहकांचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद करण्याच्या दिशेनं सरकारच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे. गॅसच्या अनुदानाची रक्कम आधारद्वारे बँक खात्याशी जोडताना 10 लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना वगळण्यात आलं होतं. आता यापुढे अनुदान फक्त लाभार्थ्यांनाच मिळावं आणि कोट्यवधी रुपयांची गळती थांबवावी यासाठी हे कडक पाऊल उचलण्यात येत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.